जैवविविधतेनं समृद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं राधानगरी अभयारण्य परिसरात वन्य विभाग आणि बायसेन नेचर क्लबच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फुलपाखरू महोत्सव नुकताच पार पडला नक्षीदार नाजूक अतिशय लहान ते दुर्मिळ आणि मनमोहक फुलपाखरं पाहून निसर्गप्रेमींच्या डोळ्यांचं पारण फिटलं फुलपाखरांचं देशातली पंधरा टक्के फुलपाखरं आढळतात कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी अभयारण्यात एकशे पंचवीसहून अधिक फुलपाखरांच्या नोंदी आढळतात पश्चिम घाटातलं जैवविविधतेनं नटलेलं हे एक सुंदर अभयारण्य नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात फुलपाखरांसाठी अनुकूल काळ असल्यामुळे या काळात अभयारण्यात फुलपाखरू आणि पतंगांच्या विविध दुर्मिळ प्रजाती आढळून येतात म्हणूनच वन्यजीव विभागानं इथं खास फुलपाखरू उद्यानाची निर्मितीही केली फुलपाखरांमुळे या अभयारण्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं असून निसर्गप्रेमींना आकर्षित करण्यासाठी दोन हजार पंधरापासून इथे फुलपाखरू महोत्सव भरवण्यात येतो यावर्षीचा हा महोत्सव नुकताच संपन्न झाला कोरोना संसर्गामुळे महोत्सवावर मर्यादा असल्या तरी पर्यटकांनी या महोत्सवातून खूप आनंद घेतला या फुलपाखरू महोत्सवात तज्ज्ञांनी अभ्यासपूर्ण माहितीचे सत्र तर घेतलीच शिवाय फुलपाखरू भ्रमंतीसारख्या कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं पर्यटकांना दुर्मिळ सुंदर फुलपाखरांचं दर्शनही झालं असे उपक्रम ठिकठिकाणी व्हावेत अशी अपेक्षा निसर्गप्रेमी पर्यटकांनी व्यक्त केली या ठिकाणी आपलं महाराष्ट्राचं जे स्टेट मॉर्मन या ठिकाणी आढळतं भारतातलं सर्वात मोठं सदन बर्ड विंग हे सुद्धा फुलपाखरू या ठिकाणी आढळतं सर्वात लहान ग्रास ज्वेल सुद्धा या ठिकाणी आढळतं खूप फुलपाखरांची जी प्रजाती आहेत त्या इथे आढळतात टोटल एकशे पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त प्रकारच्या प्रजाती इथे आढळलेल्या आहेत राज्य फुलपाखरू जाहीर करणारं पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र चमकदार शाल पांघरलेल्या ब्लू मॉर्मॉर्न म्हणजे राणी पोकळी जातीच्या हा दर्जा देण्यात आलाय भारताच्या पूर्व आणि दक्षिण किनाऱ्यावरचं हे फुलपाखरू राधानगरीमध्येही आढळतं सदन बर्ड विंग हे इथलं असंच मोठ्या पंखांचं वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरू वेगवेगळ्या ठिकाणी फुलपाखरांच्या प्रजाती वाढण्यासाठी त्या नाशेशो होत आहेत ते रोखण्यासाठी अशा प्रकारे अभयारण्याची निर्मिती केली पाहिजे ज्यामुळे फुलपाखरांच्या प्रगती वाढतील कोरोना परिस्थितीनंतर देशातली आणि राज्यातली पर्यटन स्थळं हळूहळू खुली होत आहेत या स्थळांना पुन्हा एकदा चालना देण्यासाठी अशा प्रकारचे महोत्सव खरोखर उपयोगी ठरतील दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवाणी कोल्हापूर